वेज है वेज तर येणार 10 चेंडू आणि 23 धावांची गरज एक छोटी हाव नादा मध्ये फलंदाज आता मात्र भरते बाद संख्या ती आता मात्र 20 दोन गडी बाद 20 ही संख्या येणार आहे 8 चेंडू आणि 22 धावांची गरज तर निश्चितच आयवा कॅच आई एक वेळ ज्यूस सेंटर यांच्या माध्यमातून सर्वसर्वा उमेश परसे यांच्या माध्यमातून माझे मनसे उपशहर अध्यक्ष उमेश परसे यांच्याकडून देखील एक आगळीवेगळी पारितोषिक इथे आलेलं आहे जो प्रेक्षक बाउंड्रीच्या बाहेर म्हणजे आयवा झेल पकडेल त्याला मात्र आपण 500 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे आणि निश्चितच बघा उन्हा तडाखा वाढलेला आहे आणि पाण्यामध्ये पाण्यामुळे आपल्याला जे आपण डिहायड्रेशन ते कमी होतं म्हणूनच तुम्ही पाणी आणि ज्यूस हे पीत जा आणि ज्यूससाठी एक विश्वासपूर्ण नाव आई एक वेळ ज्यूस सेंटर एनर्जी ड्रिंक आपण ज्याला म्हणतो असे एनर्जी ड्रिंक इथे तुम्हाला सर्वांना मिळेल या रखरखत्या उन्हामध्ये निश्चित तहान लागतंय कोरड पडते कशाला आणि खेळाडूंना एक विनंती असेल की निश्चितच ज्यावेळेस तुम्हाला पाण्याची गरज लागेल ना त्यावेळेस तुम्ही आम्हाला बिंदास हाक मारा आमचे स्वयंसेवक तुम्हाला निश्चितच पाणी देतील आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून करण्यासाठी ज्यूस देखील तेवढा महत्वाचा आहे आणि ज्यूस म्हटलं की आई एक वेळ ज्यूस सेंटर हे नाव मात्र मात्र डोळ्यासमोर होतं परंतु आपण पुण्यात बोलूया संघाकडे सामन्याकडे दोन गडी बाद 22 येणार 6 चेंडू दोन चेंडू माफ करा दोन गडी बाद 22 संख्या येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज त्याला पंच विनंती असेल की आपण देखील उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आपण आहात तर कृपया सूचना करायची आपण खेळाडूंना की कृपया आपण त्वरित सामना चालू करायचा आहे बघा व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आई एक वेळ ज्यूस सेंटर देखील इथे आपल्या सेवेकरिता इथे आयोजित केलेलं आहे आणि तसेच उमेश परसे यांच्या माध्यमातून माझे मनसे उपशहर अध्यक्ष देखील त्यांनी ती कामगिरी इथे त्यांनी भूषवलेली आहे तर जो खेळाडू इथे झेल पकडेल त्याला देखील एक 500 रुपये आयवा कॅच च्या माध्यमातून सहा चेंडू आणि 20 धावांची गरज तो एक वेगवान गोलंदाज दादा भोईर मॅन फ्रॉम खेडूतपाडा
यावेळेस फलंदाज गणेश आहेरेवरती मात्र स्टेअरकडे चिंडला चिंड जातोय. तो सगळा आपल्या लॉंगॉन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न, दोन धाव देखील पूर्ण होत आहेत. येणारे पाच चेंडू आणि 18 धावांची गरज. पाच चेंडू 18 धावा म्हणजेच पाच चेंडूमध्ये तुम्हाला चेंडू फक्त तीन कनेक्ट करायचे. तीन मोठे फटके, तीन मोठे प्रहार तुमचा संघ पुढील फेरीमध्ये. विचार या विपरीत विचार केला तर तीन चेंडू डॉट आणि संघ संघ हा पुढील फेरीमध्ये. दोघ्या कोणाचे मनसुबे हे उद्ध्वस्त करतोय कोणता संघ. दोन्ही संघ स्वप्न बघितलेत मनसे चषकाच्या पुढील फेरीमध्ये जाण्याचे. या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू कोर्ट आणि चेंडू होता चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रामधून सरळ सरळ चार धावून जाता. बघा एक पहिला फटका आलेला आहे आणि या दोन चेंडू नंतर धावसंख्या आपण विचार केला तर येणारे चार चेंडू आणि 14 धावांची गरज. चार चेंडू येणारे चार चेंडू आणि 14 धावांची गरज. बघा एक मोठा फटका आलेला आहे दुसऱ्या चेंडूवरती. चार धाव आलेल्या आहेत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या माध्यमातून. तो फेवरेट झोन आहे फलंदाज गणेश आहिरेचा. येत्या पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला चेंडू होता. खराब कॉलिंग म्हणावं लागेल राजू नवळे आणि गणेश आहिरेच्या माध्यमातून. आणि एक धाव घेताना दुसऱ्या पूर्ण करताना आता मात्र फलंदाज गणेश आहिरे आता मात्र तंबूच्या आश्रयाला. या दरम्यान जो विचार केला आता मात्र कुठेतरी फ्रंट फुट वरती ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळेल तो संघर्ष एस फुटला कळमळ संघ म्हणजे जो डोकेडोकीत ठरत होता आतापर्यंत तो फलंदाज गणेश आहिरे आता मात्र तंबूच्या आश्रयाला. मी मागाशी म्हटलं होतं की जय आणि पराजय हार आणि जितच्या मध्ये जर कोणी उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज गणेश आहिरे. आणि तो काटा तो अडचण आता मध्ये दूर केला गेलाय आणि निश्चितच आता मध्ये कुठेतरी शुटकर निश्वास टाकला गेला असेल संघ नायका कर्वे की फलंदाज मात्र गणेश आहिरे आता मध्ये तंबूच्या आश्रयाला. म्हणजे जवळपास आता विजयाच्या आशा आणि विजय आपल्या टप्प्यामध्ये आला की काय असं दिसतंय ते संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळमली या संघाच्या माध्यमातून. परंतु आता डाव खुराचा फलंदाज अंकित रावत आता मात्र इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर आहे तो वेगवान वेगाचा बेताज बादशा खडीपाडा चा एक निश्चितच एक प्रतिभावान खेळाडू जो खेळपाडा गावाला बिलॉंग करतो असा खेळाडू एक उंचपुरा गोलंदाज वेगवान वेगाचा बादशा गोलंदाज दादा भोईर ज्याने आपल्या वेगाच्या जीवावरती अनेक सामने ज्याने रंगवले जिंकवले असा गोलंदाज दादा भोईर आता मात्र एलर्जी एनकडून मारा करेल तारखेबंद फलंदाज डावखुराचा विस्फोटक फलंदाज अंकित रावत याला. या दरम्यान बघा अतिशय सुंदर टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा वळून घेतोय न समजणारा चेंडू होता. बसून बैठकी फटका मारायचा होता फलंदाज अंकित रावतला परंतु फटका फसतो चेंडू मात्र अलगत लिलयपणे जाऊन विसावतोय. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये यष्टीचं कोणतीच चूक करत नाहीत. आणि आता मात्र येणारे दोन चेंडू आणि 13 धावांची गरज. इथून देखील सामना हा बनवला जाऊ शकतो परंतु जिद्द चिकाटीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आडव पॅटने खेळ चेंडू होता. एक धाव आता मात्र मिळते जणूका या एका फुक्यातून हवा काढावी अशी हवा काढली गेली ती यावेळेस गोलंदाज दादा भोईर यांच्या कर्वी. आता मात्र समीकरण उरते येणारा एक चेंडू आणि 12 धावांची गरज. पार धावा समोर स्ट्राइक एंड होती फलंदाज राजू नवळे. आणि निश्चितच आता मात्र जसा फलंदाज गणेश आहिरे बाजला तसा छुटकर निश्वास टाकला असेल संघर्ष ए संघर्ष संघनायकाने. आणि मोठा अडथळा मोठा अडसर ठरला होता तो मात्र गोलंदाजच्या माध्यमासाठी फलंदाज गणेश भोई. आणि याचबरोबर संघर्ष ए या संघाने जय मल्हार फोर फिटनेस मॅच बी या संघाला नमवत दिमागदार पद्धतीमध्ये मनसे चषक 2024 मध्ये दिमागदार पद्धतीमध्ये पुढील फेरीमध्ये प्रवेश नोंदवल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेल्या संघाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहणार आहोत आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली
विरुद्ध जय श्रीराम स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघा दरम्यान जिथे नाणेफेकचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने आणि जो काय तुमचा निर्णय असेल त्यावरती त्वरित अंमलबजावणी करायचं आणि या चालू सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो मिरवाडचा चिकू उर्फ तुमचा सर्वांचा श्रीकांत मलिक याला तत्पूर्वी जाऊया आपण एसके साऊंड साइन इव्हेंटच्या माध्यमातून समूह संगीत ऐकायला
नाम आदित्य प्रिया लॉजिस्टिक या दोन संघादरम्यान रंगणारी लढत जिथे आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना मोरया जय श्रीराम संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये देखील प्रचारण झाली आहे जिथे एका धाव्यानं संघाचं खातं खुलं झालंय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहू शकाल बिनगडी बाद एक या धावसंख्येवरती. प्रतीक ठाकूर आपण पाहतोय शॉटवर प्रतिचा चेंडू तितका चांगल्या पद्धतीने समाचार देखील घेतला स्लॉट मध्ये आला पार्किंग प्लॉट मध्ये धाडलं सीमारेषेबाहेर सहा धावण करता. डीजे डीजे देखील आता मात्र हळूहळू रंग दाखवू लागले. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा. आणि अगदी आपण पाहतोय महाराष्ट्र नॉर्मल सेना काय जबरदस्त या ठिकाणी टुर्नामेंट आपल्याला पाहतो. गेली तब्बल 18 वर्ष यशस्वीरित्या हे आयुष्य आपल्याला पाहायला मिळत आहे. 18व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण पाहतो देखणं या ठिकाणी आयोजन आयोजनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही आहे. एक धाव तर जरूर मिळेल. पंचावन्न इशारा घेतला ऑफ द बॅट यस बॅटीची कडा देखील घेतली आहे. संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली ती मात्र बिनगडीबाद 8 या धावसंख्येवरती. प्रतीक ठाकूर आपण पाहतो चर्चेचा विषय नेहमी या मैदानावरती राहिलेत. प्रत्येक हरेक स्पर्धेमध्ये प्रतीक ठाकूर चर्चेचा विषय राहिलेत.